अंतरवाली सराठी मध्ये मनोज जरांगेची भव्य सभा झालेली आहे आपल्यासोबत काही मराठा बांधू आहे मला सांगा ते सभा कशी झाली सभेचं नियोजन मराठा समाजाने सगळ्यांनी चांगलं केलेलं होतं एकशे तेवीस गावांपैकी बावीस गावांचा निधी फक्त सभेसाठी वापरण्यात आला बाकी एकशे एक गावांचा निधी बाकीच राहिला असं जरांगे पाटलांनी सांगितलं सभेत आम्हाला आणि बाकी सभेमध्ये त्यांनी सांगितलं की बावीस तारखेला एक पत्रकार परिषद घेऊन आम्ही सरकारचा आणखी चोवीस म्हणजे दहा दिवस चोवीस तारखेपर्यंत अल्टिमेटम दिलेला आहे चोवीस तारखेपर्यंत आरक्षण जाहीर नाही केलं तर नंतर मराठा समाज काय करेल हे मी नंतर बावीस तारखेला सांगेल असं जरांगी पाटलांनी सांगितलं काय मार्गदर्शन काय केलेलं मार्गदर्शन जरांगी पाटलांनी एवढं सांगितलेले की येईल त्या बा बावीस तारखेला जो काही निर्णय होईल त्यानंतर इथून पुढे मराठा आरक्षणाची दिशा ठरेल तर येत्या चोवीस तारखेपर्यंत सरकारने आरक्षण नाही जर दिले तर इथून पुढे मराठा समाज शांत बसणार नाही असं मराठा समाजाने ठरवलेलं आहे काय वाटते तुम्हाला आरक्षण मिळणार आरक्षण मिळणार आणि सरकारला ते आरक्षण द्यावंच लागणार आहे कारण मराठा समाज हा आज येथे पन, पन्नास ते साठ लाखाच्या लाखाच्या संख्येने जमा झाला होता आणि त्यांना आरक्षण हवेच आहे त्यामुळेच एवढा मराठा समाज इथे जमा झालेला होता आणि सवायोग्य रीती पार पडलेली आहे कोणतेही गालबोट लागले नाही फक्त प्रशासनाचा थोडाफार ढिस कारभारी निदर, आलेला आहे काका मला सांगा कधी आले होते तुम्ही आणि कुठून आम्ही कन्नड तालुक्यातून देबेगाव या गावून आम्ही आंतरवली सराटी या गावाला रात्री दोन वाजता पोहोचलो आणि सकाळी अकरा वाजून सात मिनिटाला जरांगे साहेबाची सभा सुरुवात झाली बारा वाजला सभा छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचं पुष्प वर्षाव करून आणि सभा सुरुवात झाली आणि मराठ्याला आरक्षण मिळणारच असं दारांगी पाटलांनी सांगितलं बावीस तारखेपर्यंत दारांगी पाटलांना शासनाची वाट बघण्याचं सांगितलं आहे तेवीस चोवी ता चोवीस तारखेनंतर मराठा समाज काय करील हे मी काही सांगू शकत नाही त्याकरता आरक्षण हे शासनाला देणे शासन हे आरक्षण देणारच आणि द्यायलाच पाहिजे शासन आमच्या चा, हक्काचं नाही कोणाच्या बापाच आजही मी सांगू शकतो शासन एक मराठा लाख मराठा शासन आमच्या हक्काचं नाही कोणाच्या बाप मला काय वाटत आरक्षण मिळणार हे मला अपेक्षा आहेत शंभर टक्के आरक्षण आमच्या साइड ना मिळणार मला अशी अपेक्षा आहे शासना मला सांगा तुम्ही कुठून आला मी गंगापूर तालुका काटे पिंपळगाव इथून आलेलो आहे आम्ही रात्री एक वाजता इथं आलेलो आहे सभेच्या ठिकाणी त्याच्यामुळं जे इथं जे सगळे मराठा बांधव आले हे स्वतःच्या खर्चाने आणि स्वतःचे भाकरी मिरची बांधून इथं आलेले आहे शासनाचा कोणाचा एक रुपया न घेता सो खर्चा इथं आलेला आहे ही मराठा समाजाची इतकी मोठी ऐतिहासिक सभा झाली चारशे वर्षानंतर इथे मराठा समाज इतका जमा झाला केंद्र सरकार असो राज्य सरकार असो यांना दाखवून दिलं तर मराठा समाज काय करू शकतो आमच्या कोणतेही मराठा समाजाचा करता कुठल्याही पोलिस प्रशासन असन या कोणत्याही बस असन कोणाला धक्का नाही अजिबात म्हणजे जाळपोळ आग अजिबात सगळं शांततेत मराठा समाजाने आंदोलन सगळं शांत काही लोक विरोध पण करत आहे आणि त्यांचे वक्तव्य मनोज जरांगी पाटील ने सभामध्ये केलेलं आहे विरोध करण्याचा मराठा समाज हा कोणत्या समाजाचा विरोध करत नाही सगळे सोबत सगळा समाज सोबत घेऊन मराठा आरक्षण साठी विरोध करत आहे काही लोक काही लोक करत असन ते त्यांच्या ते राजकीय पोळी करतात विरोध करत असन पण मराठा समाज असा आहे का सगळ्या समाजाला सोबत घेऊन चालणारा समाज आहे त्याच्यामुळं आमची विनंती आहे मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे या आमची विनंती आहे आणि येत्या बावीस तारखेला मनोज जरांगे पाटलांनी सांगितलंय ते, ते आदे जे आदेश देशील त्या आदेशवर आम्ही पुढची दिशा ठरवणार मला सांगा सभाचे खर्चावर टीका केलेली आहे सभा म्हणजे खर्चाचं असं झालंय की इतिहासात इतिहासात पहिल्यांदा अशी सभा झाली आहे की न कोणाचे पैसे लागता न कोणाच्या पैशाला धक्का लागता एवढी मोठी प्रमाण सभा झाली तिथं रेकॉर्ड ब्रेक झालाय तर त्यानुसार म्हणजे जळणाऱ्याची जळणारच कारण की इतकी विराट सभा झालेली आहे की आतापर्यंत तुम्ही बघू शकता जे रात्रीपर्यंत झाले आले होते त्यांच्या गाड्या अजून पाठीमागच आहे पण येणारी पब्लिक इतकी आहे की त्याचं म्हणजे नोंदच नाही कुठे किती पब्लिक होते अंदाजे आमच्या अंदाजाने एक दीड कोटी तरी पब्लिक असायला पाहिजे आता सध्याच्या परेडला आणि मराठा बांधवांनी कसं नियोजन केलेलं मराठा बांधवांनी प्रत्येकानी प्रत्येकाचं काम आज नियोजन पद्धतीने वाटून दिलं होतं आता मी स्वतः संभाजीनगर म्हणून आलेलो आहे तर माझ्या हॉटेलतर्फे अकरा हजार वडेपावांचं वाटप होतं इथे तर इथं आम्ही जागेवर अकरा हजार वडेपाव म्हणून वाटप केलेलं आहे ते तर प्रत्येकाला अशी जिम्मेदारी दिली होती त्यांनी प्रत्येकाने पार पाडलेली आहे त्यामुळे पोलिस प्रशासन असो मनपा असो या कुठलंही प्रशासन असू कुठल्याही प्रत्येकाला कोणत्या गोष्टीला धक्का लागलेला नाहीये त्याच्यामुळं काय म्हणजे सभा जी आहे ना व्यवस्थित पार पडलेली आहे ना आता सुखरूप लोक घरी प्रत्येक चाललेत मला सांगा किती लोक आले होते तुम्ही आणि कुठून मी वैजापूर तालुक्यामधून आलेलो आहे गाव काटे जवळजवळ माझ्या अंदाजे सत्तर ते ऐंशी लाख पब्लिक या ठिकाणी आज सर्व मराठा समाज एकत्र आला होता आणि आज तुम्ही बघितला असाल समाज मीडियावाल्यांनी सगळ्यांनी आज हा पूर्ण समाज एकत्र आलेला आहे आम्ही बावीस तारखेम बावीस तारखेपर्यंत आम्हाला जरांगे पाटल्याने सांगितले तोपर्यंत कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार करायचा नाही आजचं बघितलं असं रस्त्याने कुठल्याही प्रकारची जाळपोळ नाही काहीच नाही एकदम शांतते मार्गाने आज आजचा मोर्चा झालेला आहे बावीस तारखेनंतर चोवीसला अल्टिमेटम आल्यानंतर आम्ही जरंगे पाटल्या जे आदेश देईन तो आदेश आम्ही पाळणार आहे आणि त्यानंतर आम्ही सर्व मराठा समाज सर्व मराठा समाज काय करू शकतो हे सरकारला आम्ही येत्या चोवीस तारखेनंतर आम्ही दाखवून देऊ मराठा समाज काय करू शकतो म्हणून तुम्हाला काय वाटतं की मराठा मराठा समाजाला आरक्षण मिळणार आमच्या मराठा समाजाला आरक्षण मिळणार आणि ज्या पद्धतीनं आजची सभा आयोजित केलेली होती त्या सभेचं वैशिष्ट्यपूर्ण असं की स्वयंसेवक हे स्वयंस्फूर्तीने सगळं नियोजनबद्ध कारभार केलेला होता यामध्ये अॅम्ब्युलन्सेस जे कुणी पेशंट असेल उन्हामुळे त्रास झाला असेल त्यांना सुखरूप आम्ही अँब्युलन्स एवढ्या गर्दीतनं काढून दिल्या हेही त्यांना मार्क देण्यासारखंच काम आम्ही केलेलं आहे आणि दुसरी गोष्ट या ठिकाणी मी सांगू शकतो मनोहर जहरांगे पाटलांनी बावीस तारखेपर्यंतचं अल्टिमेटम दिलेलं आहे त्यानंतर आंदोलन आहे ते शांततेपूर्वक होणार आहे परंतु सरकारला धडकी भरेल या पद्धतीचं आंदोलन होणार आहे ते सरकार देणार का तुम्हाला काय वाटतं सरकारला निश्चितच आरक्षण द्यावं लागेल कारण मराठ्यांना गृहित धरून इतके दिवस जे त्यांनी मराठा समाजाला एक दिशाभूल करण्याचं काम केलं होतं तर मराठा समाज नक्कीच जागा झालेला आहे आणि मराठा समाजाला आरक्षण जर दिलं नाही तर राजकारण्याला त्याचा तोटा शंभर टक्के भोगावा लागणार आहे दादा मला सांगा की मनोज जरांगे पाटीलने सभामध्ये उपमुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री टीका पण केलेली आहे साहजिक आहे टीका करण्याचा उद्देश म्हणजे जरांगे पाटला काही शोक नाही तो एक हाडामासाचा मराठ्यासाठी जगणारा कार्यकर्ता आहे कुठल्याच प्रकारचं त्याला राजकीय वलय नाही किंवा कुठल्या साध्या एका चळवळीमध्ये काम करत असताना तो माणूस काम करतो आणि एवढं काम करत असताना जर समजा हे फडणवीस सरकार आणि ही राजकीय मंडळी जर सतत असलेली जर त्या माणसाला दोष देत असतील की थातोरमातूर समजा त्यांच्या गांभीर्य एवढा मोठा करोडोच्या संख्येने इथं जमा एकत्र येतो आणि जर हे त्या गोष्टीला गांभीर्यान घेत नसतील कुठेतरी तिकडे वेगळी स्टेटमेंट देत असतील तर नक्कीच त्या फडणवीस सरकारबद्दल तर रोष असणार आहे समाजाचा एक मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पण मराठा आहे हेच तर खेदेल आमच्या समाजाची आमची खंत हीच आहे की मराठ्याची लोक लोक सत्तेत आणि सत्ता भोगतात मराठा मात्र आपल्या उपेक्षित समाजाकडे बघायला तयार आहे कारण स्वतःच्या पोरासाठी भरमसाठ पैसा कमवायचा हो करोडनी आणि त्यांच्या अनुवंशिक पारंपरिक त्यांनीच राजकारण भोगायचं म्हणून मराठा समाज बाकी उपेक्षित राहिला यावेळेस नक्कीच ते मराठी आहेत की नाही त्यांना दाखवून देऊ कोणाच्या अवला तिथं येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्ही निश्चित त्यांना दाखवून देऊ आणि त्यांचे एक मंत्री आहे ते आरक्षण बद्दल टीका करत आहेत त्या मंत्र्यांनी विचार करावा स्वतःच्या समाजाला दिशाभूल करून किती करोड रुपये त्यांनी जमा केले तुमच्याच मीडियाच्या माध्यमातून त्याची पोलखोल झाली आहे त्यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाबद्दल बोलू नये स्वतः ओबीसी समाजाचे नेते म्हणून घेतात आणि त्यांची कुठं कुठं किती 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 प्रॉपर्टी आहे परदेशात सुद्धा त्यांची प्रॉपर्टी एवढी आहे की लाज वाढायला पाहिजे ओबीसी उपेक्षित समाज म्हणून घ्यायला आणि आरक्षण भोगायला घ्यायला हे होते म्हणा जरांगे पाटील सभामध्ये आणले लोक आणि त्यांचे मत आहे की जे छगन भुजबलने जे प्रतिक्रिया दिलेली आहे त्याचे विरोध हे आहे कॅमेरामॅन गोपाल हरणे आणि मोहम्मद समी सर इस्रार चिश्ती अंतरवाली सराठी तक